संपूर्ण महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती तसेच भटक्या विमुक्त जातीवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती या संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मागील काही वर्षात महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या विमुक्त जमाती यांच्यावर तसेच यांच्यातील शासन प्रशासनात कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर सतत अन्याय अत्याचाराच्या घटनेत वाढ दिसून येत आहे. या घटनांमध्ये विद्यार्थी महिला यांचे बळी गेले आहेत. महाराष्ट्रामध्ये 2011 ते 2 सप्टेंबर 2017 या 6 वर्षात 14,971 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहे. 60% घटनांच्या तक्रारी नोंदणीतही होत असल्याचे दिसून येते. त्यातील काही गंभीर घटना ह्या आपल्याला दिसून येत आहे. यासह नितीन आगे हत्याकांड प्रकरणात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात केस चालवण्यासाठी विशेष तपास अधिकारी नियुक्त करून नवीन पुरावे गोळा करावेत. नितीन आगे प्रकरणाची उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात जलद गतीने तपासणी व्हावी. या हत्याकांडाची पुनर्चौकशीसाठी अधिकारी वकील आणि न्यायाधीश अनुसूचित जाती जमातीचे असावेत. यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ॲडव्होकेट जयश्री शिंदे, सिद्धार्थ शिंगारे, स्वप्नील घुमरे, विशाल राऊत, कपिल इंगळे, सुमेत शिरसाट, अनिल साळवे यांच्यासह राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती महाराष्ट्र राज्याचे सदस्य उपस्थित होते.